नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनला कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनवू शकते, मार्केटसाठी उद्याचा टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअपचा डेटा काय सांगतोय, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करत असतो त्या ठिकाणी बघत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आजचं मार्केट बघितलं तर आजच्या मार्केटमध्ये ऑलमोस्ट ब्लॅक फ्रायडे ज्याला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीचा ब्लॅक फ्रायडे जो आहे तो आज मंथली एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये झालाय आणि मार्केटमध्ये हेवी अक्रॉस द सेलिंग जे आहे ते आज स्क्रीनवरती दिसून आले. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते आज काय होऊ शकतं त्या ठिकाणी जोरदार पडू शकतं. विशेषतः आजच्या दिवसाच्या मार्केटचा जर विचार केला ना तर सर्वात हायलाइटिंग गोष्ट कोणती राहिली तर बँक निफ्टी राहिला. आणि बँक निफ्टीमधला जो सेलिंग प्रेशर होता ना तो खूप जबरदस्त होता. ऑलमोस्ट 3.34% बँक निफ्टी इंडायसेस जो आहे तो पडलेला आहे. म्हणजे विशेषतः बँक निफ्टीचं जर डे हाय पासूनचं जर तुम्ही विचार केला तर हा डे हाय पासून मात्र काय झालाय, खूप जोरदार जो आहे तो हा इंडायसेस काय झालाय त्या ठिकाणी पडलेला आहे. विशेषतः बँक निफ्टीचं जे क्लोजिंग जे आहे 1365 डाऊन आहे. आणि सकाळचं मॉर्निंगचं जर ऍड केलं तर ऑलमोस्ट 1500 ते 1600 पॉईंट जो आहे तो या ठिकाणी निफ्टी इंडायसेस डाऊन असल्याचं दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः मार्केटचा जर विचार केला ब्रॉड मार्केटचा तर ह्या ब्रॉड मार्केटमध्ये अजून काय झालं हे पण बघणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मित्रांनो, निफ्टी 100 जो आहे तो पण चांगला बऱ्यापैकी आज सेलिंग प्रेशरमध्ये दिसत होता. बऱ्यापैकी सेलिंग प्रेशरमध्ये होता म्हणजे किती टक्के होता सेलिंगमध्ये हे या ठिकाणी तुमच्यासाठी काय असणार आहे, महत्वाचं असणार आहे. मित्रांनो, आज मार्केटचा जर विचार केला ना, निफ्टी 100 तो पण 2% पडलाय, निफ्टी 200 तो पण 2% पडलाय, निफ्टी 50 जो आहे तो पण इक्वल 2% आसपास डाऊन आहे, निफ्टी 500 जो आहे तो पण मित्रांनो ऑलमोस्ट 1.90% मायनस आहे, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मित्रांनो 2.5% डाऊन आहे, एफएमसीजी ऑलमोस्ट 2%. म्हणजे ब्रॉड मार्केटचा जर विचार केला ना, ऑलमोस्ट सर्वच्या सर्व मार्केट जे आहे ते ब्रॉडली काय दिसून येते त्या ठिकाणी तुम्हाला सेलिंग प्रेशरमध्ये असल्याचं दिसून येते. आणि दिवाळीच्या अगोदर खूप हेवी प्रॉफिट बुकिंग जे आहे ते सुरू आहे. मित्रांनो, हे पण काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचं जर तुम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा जर डेटा आणि त्यांचं प्लेसमेंट आणि त्यांचं जर डेटा सेटअप बघितलं तर हे क्लिअरली ते प्रॉफिट बुकिंगच्या मूडमध्ये असलेले क्लिअरली दिसत आहेत. खूप हेवी प्रॉफिट बुकिंग जे आहे ते करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का पाठीमागच्या 3-4 महिन्यापासूनचा डेटा जो आहे तो त्यांचा मार्केटवरचा निगेटिव्ह आहे. पण ह्या पाठीमागच्या 4 ते 5-8 दिवसातला डेटा जो आहे तो खूप जास्तच काय झाला या ठिकाणी निगेटिव्ह झाला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा निफ्टी जो आहे तो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्लोज झाला होता. आणि हे टेक्निकली काय चांगलं लक्षण नाही असं सांगितलं होतं तुम्हाला. आणि एक्झॅक्ट मित्रांनो त्याच पद्धतीनं आज मार्केटनं 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज दोन्हीच्या दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेस काय केलेत त्या ठिकाणी ब्रेक केलेत. आणि जबरदस्त सेलिंग प्रेशर जो आहे तो मार्केटमध्ये आज आपल्याला स्क्रीनवरती दिसून आलाय. विशेषतः मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी 50 जर विचार केला मित्रांनो, निफ्टी मधले जे 49 स्टॉक आहेत 50 पैकी 44 स्टॉक मध्ये सेलिंग प्रेशर होता. फक्त 6 स्टॉक तुम्हाला त्या ठिकाणी अडवान्स मध्ये असलेले दिसून येतील. आणि विशेषतः आजचं जे निफ्टी मधलं ब्रॉड मार्केटचं जर विचार केला जे सेलिंग होतं हे अदानी पोर्टचा स्टॉक ऑलमोस्ट 7.5% पडला, आयटीसीचा स्टॉक पण ऑलमोस्ट 5.5% जास्त पडलाय, ओएनजीसी असेल, कोटक बँक आणि आयसीआयसी बँक ऑलमोस्ट 4 आणि 4.4% जे आहे ते रिस्पेक्टिव्हली काय झालेत त्या ठिकाणी डाऊन झालेत. मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः नेक्स्ट निफ्टी 50 जर विचार केला तर त्या ठिकाणी अदानी एंटरप्राइजेस जे आहे तो 10% पडलाय, पीएनबी बँकेमध्ये सुद्धा 11-11.5% आसपास सेलिंग आहे, लुपिन असेल, अदानी ट्रान्समिशन असेल, हिंद पेट्रोलियम असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम ह्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट अँड ऍव्हरेजली 5% सेलिंग जे आहे ते मार्केटमध्ये दिसून आले. मित्रांनो, ही तुमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जर पाठीमागचे रॅली मिस केले असेल तर 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला जरूर मार्केट दिवाळीपर्यंत काय करू शकतं त्या ठिकाणी टच करू शकतं. आणि त्यानंतर मग परत मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट तयार होईल न होईल तो सांगणं वेगळं आहे, अवघड आहे. पण मित्रांनो, किमान मार्केट जे आहे ते इथून पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला कन्सोलिडेशन फेजमध्ये जाताना क्लिअरली दिसून येईल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आज आयआरसीटीसीचा स्टॉक जो आहे तो स्पिल्ट झाला. तो स्टॉक स्पिल्ट झाल्यानंतर आज ऑलमोस्ट 12% आसपास वरती जो आहे तो काय झालाय क्लोज झालाय. टीव्हीएस मोटरमध्ये पण एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो पण स्टॉक 4-4.5% आसपास वरती क्लोज झाला आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, आजच्या मार्केटचं जर वैशिष्ट्य बघितलं तर मार्केटमध्ये एक जबरदस्त सेलिंग आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर टेक्निकल जर विचार केला निफ्टीचा जर निफ्टी मित्रांनो या ठिकाणी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते येतं मित्रांनो 17,542 ला येते. आणि मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शनचा जो डेटा पॉईंट आहे हा ऑप्शनचा डेटा पॉईंट आज आपण
बघणार नाही, कारण का मंथली एक्सपायरी असल्यामुळे, एक्सपायरी रिलेटेड डेटा असल्यामुळे तो डेटा आपल्याला नेक्स्ट ट्रेडिंग सेशन साठी एवढा इफेक्टिव्ह ठरत नाही, किंवा आपल्या इंडियामध्ये नेक्स्ट एक्सपायरी जी आहे त्या एक्सपायरीमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची संख्या किंवा त्यातला ओपन इंटरेस्ट जो आहे तो खूप कमी असतो. त्यामुळे हा ओपन इंटरेस्ट कमी असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ब्रॉड व्ह्यू जो आहे तो ऑप्शनचा एक्सप्रेस करता येणार नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो टेक्निकली जर स्ट्रक्चर बघितलं, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, या दोन्हीच्या दोन्ही इंडायसेसचं टेक्निकल स्ट्रक्चर खूप खराब झालंय. आणि मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो आता जोपर्यंत 18,000 रिगेन करत नाही आणि 18,000 वरती निफ्टी जोपर्यंत वरती जाऊन क्लोज होत नाही डेली कॅन्डलवर, तोपर्यंत मित्रांनो आता तुम्हाला निफ्टीवरती कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 18,000 जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटनं रिगेन केलं किंवा उद्या मार्केट जर डाऊन साईडला आलं तर मित्रांनो उद्याचा मार्केटचा जो लो असेल ना हा लो खूप महत्वाचा आहे. आता जी नोव्हेंबर महिन्याची एक्सपायरी उद्यापासून सुरू होईल त्या नोव्हेंबर महिन्याच्या एक्सपायरीसाठी ऑप्शनचा बेस जो आहे, ऑप्शनचा बेस किंवा टेक्निकली बेस जो आहे तो कुठं तयार होईल, उद्याच्या लोच्या आसपास तयार होईल. आणि मला असं वाटतं की बाबा उद्या 1 ते 2 दिवसामध्ये मार्केट जो आहे तो टेक्निकल, आज संध्याकाळचा FIचं सेलिंग किती आहे तो पण डेटा बघावा लागेल आणि बाकीचे काही न्यूज वगैरे येतात का किंवा अजून कुठलं इन्साइडर न्यूज वगैरे बाहेर येते का ते पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. पण मित्रांनो एक पार्ट आहे, तुम्ही जर विशेषतः पूर्ण ग्लोबल मधल्या कमोडिटीचा इंडेक्स जर बघितला सगळ्या, गोल्ड असेल, सिल्वर असेल, नॅचरल गॅस असेल, क्रूड ऑइल असेल, बाकीचं त्याचा जर इंडायसेस बघितलं, त्याचबरोबर ट्रेझरीची यील्ड बघितली, तर हे कुठं ना कुठं क्लिअरली एक इंडिकेशन आहे मार्केटमध्ये, ब्रॉड मार्केटमध्ये की बाबा इक्विटी मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला एक बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग किंवा बऱ्यापैकी टेक्निकल करेक्शन जे आहे ते होणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे टेक्निकल करेक्शन होत असताना मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी चांगले दर्जेदार स्टॉक जे आहेत ते परत एकदा चांगल्या व्हॅल्युएशनला भेटणार आहेत. हे चांगल्या व्हॅल्युएशनला स्टॉक आल्यानंतर जरूर मित्रांनो तुम्ही काय करा, तुमचा पोर्टफोलिओ या ठिकाणी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करा. माझा कडून जो व्ह्यू असेल निफ्टीवरती सध्या, पॉसिबली ह्या वीकमध्ये जी आता नेक्स्ट नोव्हेंबरची फर्स्ट वीकली एक्सपायरी असेल त्या एक्सपायरीपर्यंत मार्केट किमान 17,533 कडे येण्याचा जरूर प्रयत्न करेल. नसेल तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला 18,000 रेंज आहे ती परत काय करावी लागेल, रिगेन केल्यानंतरच आपण काय करणार आहे मार्केटवरती बुलिश व्ह्यू ठेवणार. आणि दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये या पद्धतीचं सेलिंग ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेला आलं आहे आणि हे सेलिंग बँक निफ्टीचं मित्रांनो 1-1, 2-2 दिवस आलेलं आहे. हे पण काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच पद्धतीचं सेलिंग मे बी परत एकदा बँक निफ्टीमध्ये येऊ शकतं, ही शक्यता येत नाही, नाकारता येत नाही. आणि आज मित्रांनो बँक निफ्टीनं सर्वात महत्वाचं काय केलं तर 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ ऑलमोस्ट काय केलंय त्या ठिकाणी एक जो लो आहे तो मार्केटमध्ये तयार झालाय. आणि मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर करेक्शन झालं आणि बँक निफ्टी जर आपण असं गृहित धरलं की बाबा बँक निफ्टी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टच करणार आहे असं जर कन्सिडर करत असाल तर मित्रांनो बँक निफ्टी परत एकदा 38K ला काय करू शकतो त्या ठिकाणी रिटेस्ट करायचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. किंवा मार्केटमधले जे बिअर्स आहेत हे बिअर्स जरूर मार्केटला एकदा डाऊन साईडला ओढण्याचा प्रयत्न जे आहे ते करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे मित्रांनो आपल्याला मार्केटवरती जरा आता इथून पुढच्या काळात जरा काम करत असताना थोडं काळजीपूर्वक करावं लागेल. आणि मित्रांनो दुसरं टेक्निकली अजून एक असं सांगितलं जातं की बाबा ज्या ज्या वेळेला मार्केट 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ येतं त्याच्या वेळेला मार्केटमध्ये एक टेक्निकल बाउन्स बॅक येतो आणि मे बी हा टेक्निकल बाउन्स बॅक उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला येताना दिसून येऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळेला आतापर्यंत हिस्टॉरिकल माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स मार्केटमधला असा आहे की ज्या ज्या वेळेला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये 2-2, 3-3% सेलिंग प्रेशर येतं त्यानंतर पुढलं 2-3 ट्रेडिंग सेशन मित्रांनो मार्केट जे आहे ते पूर्ण रेंज बाउंड आणि एका साईडवेज एरियामध्ये ट्रेड करतं मार्केट मोस्ट ऑफ टाइम. किंवा तिथं वोलॅटिलिटी जे आहे जास्तीची इन्क्रीज होताना तुम्हाला दिसून येते. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पुढे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करावं लागेल, काळजीपूर्वक ट्रेडिंग जे आहे ते करावं लागणार आहे हे पण काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मी आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्स काय दिल्या होत्या आणि त्या लेवल्स काय झालं हे पण काय करा बघून घ्या. कारण का मित्रांनो ह्या लेवल्स तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असणार आहेत. कारण का तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल आणि मार्केटमधून जर पैसा मिळवायचा असेल तर मित्रांनो पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं एक्झॅक्ट काय केले हे पहिल्यांदा समजून घ्यायला सुरुवात करा. मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो आपल्याला 40,666 खाली जर निघाला तर बँक निफ्टीला काय करायचं त्या ठिकाणी सेल करायचं आहे असं काय केलं होतं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि आज मित्रांनो सकाळच्या सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतरचा जर विचार केला तर सकाळी मार्केट ओपन झालं होतं 40,915 ओपन झालं मार्केट.
आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीने हाय तयार केला होता 40,931 म्हणजे विदिन सेकंड तो हाय तयार करून जबरदस्त पहिल्या 5 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी सेलिंग जे आहे ते मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर बँक निफ्टीने आज जो लो तयार केला मित्रांनो तो ऑलमोस्ट आहे 40,032 सॉरी आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे आजचा हा बँक निफ्टीने जो लो तयार केला तो किती तयार केलाय 39,350 लो तयार केला. आणि माझ्याकडून तुम्हाला बँक निफ्टीसाठी जे टार्गेट देण्यात आलं होतं हे काय टार्गेट दिलं देण्यात आलं होतं 39,720 टार्गेट होतं. म्हणजे ह्याच्याही खाली बँक निफ्टी खूप जबरदस्त सेलिंग प्रेशर झालाय आणि एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो तुम्ही आज काय केला असणार आहे त्या ठिकाणी अर्न केला. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्ही किती प्रॉफिट अर्न केला हे काय करा तुम्ही जरूर आपल्या युट्यूबच्या कमेंट्स बॉक्स मध्ये शेअर करा की सर मी आज इतका प्रॉफिट केला. मित्रांनो आज बँक निफ्टी आणि निफ्टीचा जर विचार केला विशेषतः बँक निफ्टीचं काही ऑप्शन जे आहेत ना मित्रांनो 2,000 ऑप्शन वाढलेत. आणि मित्रांनो अशी ज्याला तुम्हाला माहित असेल ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल की बाबा लिमिटेड रिस्क अनलिमिटेड प्रॉफिट. मित्रांनो हे लिमिटेड रिस्क घेऊन अनलिमिटेड प्रॉफिट मिळवण्याची संधी जी आहे ती आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला होती. आणि तुमच्यापैकी किती लोकांनी आज प्रॉफिट कमवला हा व्हिडिओ बघून कालचा त्या लेवल्स बघून तर ते कमेंट्स करून सांगा. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला निफ्टीला देखील एक्झॅक्ट मित्रांनो आपण जे सेलिंगचं लेवल दिली होती 17,977 त्यापासून बँक निफ्टीने देखील तुम्हाला 17,850 आणि इव्हन त्याच्या पण खाली निफ्टी जो आहे तो 50 पॉईंट काय झाला होता त्या ठिकाणी गेला होता. म्हणजे जबरदस्त लेवल जे आहे ते आज पण काय केलं त्या ठिकाणी काम केलं. मित्रांनो या पार्श्वभूमीवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेमका कोणता ट्रेड आपला बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो कोणती लेवल जे आहे ते उद्यासाठी आपल्याला महत्वाचे हे पहिल्यांदा काय करावं लागेल या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा काय करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक माझी विनंती आहे तुमचे मित्र परिवार तुमचे नातेवाईक जर कोण ऑप्शन ट्रेडिंग करत असतील तर त्यांना देखील आपला युट्यूब चॅनल जरूर तुम्ही काय करा सजेस्ट करा. आणि त्याचबरोबर युट्यूब चॅनल सजेस्ट करा ते करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जर स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट असेल जसं की तुमचा टेलिग्राम चॅनल असेल इंस्टाग्राम पेज असेल युट्यूब चॅनल असेल तर तिथं पण आपल्या युट्यूब चॅनलचं काय करा प्रमोशन करा. एक चांगलं कंटेंट चांगलं नॉलेज चांगला एक्सपिरियन्स जो आहे तो मार्केटचं काय होऊ द्या आपल्या मराठी लोकांपर्यंत आणि रिटेल ट्रेडर पर्यंत जाऊ द्या. ज्यामुळे लोकांचा प्रॉफिट होईल का न होईल मला माहित नाही पण किमान लोकांचा मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो त्या ठिकाणी क्लिअर होण्यासाठी मदत होईल आणि लोक त्या ठिकाणी जरूर प्रॉफिटेबल बनतील हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळं हा जो आहे तो व्ह्यू आपला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मित्रांनो विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी जो आहे हा आज टेक्निकली जर सॉरी चार्टिकल जर विचार केला तर हा सध्या सपोर्टला येऊन आलाय हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कुठं आलाय सपोर्टला आलेला आहे बँक निफ्टी. कारण का बँक निफ्टी मित्रांनो पूर्वी या ठिकाणी एका रेंजमध्ये जो अडकला होता आणि ह्या रेंजमध्ये अडकल्यानंतर देखील मी सांगितलं की बाबा मार्केटचा ब्रेकआउट जो आहे तो अपसाईडला होणार आहे आणि तो ब्रेकआउट अपसाईडला त्या ठिकाणी झाला होता. आणि आता परत मार्केट मित्रांनो ह्या रेंजमध्ये आलंय आणि आता जी प्रोबॅबिलिटी बनते मार्केटची ह्या रेंजमध्ये साधारणतः बँक निफ्टी मित्रांनो आता खूप जास्त टाइम जो आहे तो काय करेल स्पेंड करण्याची शक्यता. म्हणजे वरती 40,000 आणि डाऊन साईडला जे आहे ते साधारणतः 39,300 म्हणजे आजचा जो लो आहे किंवा त्याच्या खाली साधारणतः 200 जर विचार केला 39,200 ते हायर साईडला मित्रांनो 40,000 ही जी काय रेंज असेल आता बँक निफ्टीची ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी जो आहे तो जास्त तर टाइम जो आहे तो स्पेंड करेल. किमान एक एक्सपायरी तरी मार्केट या ठिकाणी काय करेल स्पेंड करेल. आणि समजा इनकेस बँक निफ्टी जर ह्या लेवलवरून डाऊन साईडला निघाला उद्या किंवा परवादीच्या ट्रेडिंग सेशनला तर बँक निफ्टी मित्रांनो मी जे मगा सांगितलं 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे चार्टिकल पाठीमागचा जो स्विंग हाय आहे बँक निफ्टीचा या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी बँक निफ्टी जो आहे तो काय करू शकतो 38,327 ला सपोर्ट घेताना तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर आपल्याला बँक निफ्टीवरती जर उद्या एक पोझिशन घ्यायची असेल तर बँक निफ्टीला उद्या कुठून सेल करायचं आहे तर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला जर सेल करायचं असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी सेल बिलो कुठून सेल करायचा बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला तर तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक महत्वाची लेवल असणार आहे मित्रांनो. ही लेवल काय आहे उद्यासाठी तुमची ह्या लेवलवरती काय करा काळजीपूर्वक वॉचआउट करा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. मित्रांनो उद्या बँक निफ्टी 39,320 च्या खाली चालल्यानंतर सेल करायचं तुम्हाला. बँक निफ्टी कुठून सेल करायचं बँक निफ्टी सेल बिलो 39,320 वरून बँक निफ्टी सेल करा. 39,110 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 39,000 टार्गेट भेटेल तुम्हाला आणि 39 त्यानंतर मार्केटमध्ये 38,944 जर खाली बँक निफ्टी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निघाला तर 38,610 त्यानंतर 38,522 हे टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये
मिळू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का त्याचं रिझन असं की मित्रांनो परत उद्या फ्रायडे आहे आणि गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनला जर एवढा हेवी सेल ऑफ मार्केट मध्ये आला असेल ना तर मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट परत एकदा याच पद्धतीचं सेलिंग प्रेशर दाखवू शकतं हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स नुसार. कारण का उद्या फ्रायडे आहे त्यामुळे लोक काय विचार करतात बाबा फ्रायडेला लॉंग पोझिशन घ्यायला नको आहे या पोझिशन क्लोज करूया किंवा त्या ठिकाणी पोझिशन हलक्या करूया. बऱ्यापैकी पोझिशन आज तर हलक्या झाले प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे त्या ठिकाणी त्यामुळे काही त्याचा प्रश्न आहे. पण मे बी ही पण शक्यता उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये नाकारत नाही. आणि मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन कुठून घ्यायची तुम्हाला उद्या तर उद्या मित्रांनो बँक निफ्टी साधारणतः 39,700 वरती जर निघाला तर बँक निफ्टी बाय करा. बँक निफ्टी कुठून बाय करायचा उद्या बँक निफ्टी जो बाय करायचा तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी बाय अबाव म्हणजे बँक निफ्टी ह्या लेवलच्या वरती गेल्यानंतर बुलिश असेल 39,705 वरून काय करा बँक निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी 39,866 हे पहिलं टार्गेट भेटेल. 39,980 हे टार्गेट भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला. आणि त्यानंतर परत मित्रांनो 40,060 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. आणि 40,060 जर मार्केटनं होल्ड केलं तर परत तिथं शॉर्ट कव्हरिंग वगैरे मार्केटमध्ये होऊ शकतं. तिथं त्याच्या लेवल जे आहे ते परत ह्याच्यावर जर मार्केट होल्ड झालं आणि ह्याच्यावरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर मार्केट परत 40,300 पर्यंत देखील काय करू शकतं हायर साईडला जाऊ शकतं ह्या शॉर्ट कव्हरिंग मध्ये. पण मित्रांनो मार्केटचं टेक्निकल सेटअप जे आहे ते क्लिअरली बेरिश आहे. आणि टेक्निकल जर अजून एक विचार केला तर 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ बँक निफ्टी देखील आहे. तिथून टेक्निकल बाउन्स बॅक देखील मार्केट घेऊ शकतं ही शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारतात. पण मार्केट जे आहे ते मित्रांनो शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत पडत होतं त्यामुळे मार्केटवरचा डेटा जो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा येईल तो पण निगेटिव्ह असेल. आणि इव्हन डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पण आज मार्केटमध्ये काय केलं असणार आहे त्या ठिकाणी सेलिंग केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग मित्रांनो उद्या जर तुम्हाला निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी साधारणतः कुठून सेल करायचा तुम्हाला तर मित्रांनो उद्या निफ्टी जो आहे तो सेल करा तुम्ही 17,789 वरून. निफ्टी कुठून सेल करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी सेल बिलो 17,789 वरून निफ्टी सेल करा. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट भेटेल 17,752 त्यानंतर 17,712 टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,712 टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,690 जर खाली निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू केला तर त्या ठिकाणी मित्रांनो 17,640 पर्यंत देखील उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय करू शकतो निफ्टी डाऊन साईडला येऊ शकतो ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण का टेक्निकल सेटअप जे आहे ते मार्केटचं खूप खराब झालेलं आहे सध्याला. आणि दुसरं मित्रांनो तुम्हाला जर उद्या मार्केटवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे मार्केटवरती तर साधारणतः मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी इंडायसेस जो आहे तो बाय करायचा आहे 17,924 वरती मार्केट जायला सुरू झाल्यानंतर. निफ्टी बाय अबाव 17,924 वरून निफ्टी बाय करा. या ठिकाणी 17,952 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 17,992 हे टार्गेट भेटेल त्यानंतर 18,010 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,048 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला निफ्टीवरती भेटेल. आणि शॉर्ट कव्हरिंगला जर सुरुवात झाली तर तिथून अजून मार्केट वरती जाण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. असं ह्या आजचं मार्केटचं सेटअप आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओचं एक डिस्क्लेमर देखील आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही हे जर बघून ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत चला. जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप जास्त रिस्क असते आणि ही रिस्क असल्यामुळे तुम्ही माझ्या लेवल्सवरती काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये 20% जास्तीचं कॅपिटल जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी डिप्लॉय करू नका. धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर प्रॉपर स्टॉप लॉस लावून काम करा.